आर्णी तालुक्यातील अंतरगाव इथे लागून राहत असलेल्या दोन भावाकडे अज्ञात चोरट्याने चोरी करून 2 लाखाचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी दोन्ही भावांना घरातच डांबून दागिन्यासह रोख रक्कम उडविली. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पंजाबराव मार्कंड शेषराव मार्कंड या तीनही भावांची घरे एका चोळीत आहेत. हे सर्वच जण घरासमोर बांधलेल्या पक्क्या रूम मध्ये झोपतात. त्यांच्या जुन्या कुडा मातीच्या घराला रात्री कुरूप लावले जाते. शनिवारी रात्री अजबराव हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांच्या रूमचे दार बाहेरून बंद होते. त्यांनी फोन करून शेजारीच असलेल्या आपल्या भावाला रूमचे दार उघडण्याची विनंती केली. त्याच्याही रूमचे दार बाहेरून बंद होते. त्यानंतर तिसऱ्या भावाला फोन करून बाहेरून लावलेले दार उघडण्यास सांगितले. संशय आल्याने घरात गेले असता अज्ञात चोरट्याने दोघांच्याही घराचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे आढळून आले. 2 लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पंजाबराव व अजबराव या दोन्ही भावांनी आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. चोरट्यांनी 2 पेट्या गावातील स्मशानभूमीत फेकून दिल्याचे आढळून आले. आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळावर आढळलेल्या काही वस्तूंच्या आधारे श्वान गावात चोरट्यांचा माग काढत होता. मात्र तो काही अंतरापर्यंत गेला, नंतर तेथेच घुटमळला. आर्णी तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने चोरीचे सत्र सुरू आहे, यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.